नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाक्प्रचाराच्या या पुढील भागात पुनश्च एकदा आपले सहर्ष स्वागत. आजच्या या भागात आपण समानार्थांचे वाक्प्रचार याविषयी माहिती पाहणार आहोत. वाक्प्रचारांमध्ये असे बरेच वाक्प्रचार आहेत की ज्यांचा अर्थ समान आहे. अशा समान अर्थ असणाऱ्या वाक्प्रचाराच्या गटांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर हा अभ्यास आपल्याला का करायचा? तर पहा, शिष्यवृत्तीत प्रश्न दिलेला तो आपल्याला चार वाक्प्रचार दिले जातात आणि मग सांगितलं जातं की यातील भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता. म्हणजे तीन वाक्यप्रचारांचे अर्थ हे समान असतात आणि आपल्याला भिन्न अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा असतात. असे प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात. म्हणून या समान अर्थांचे वाक्प्रचार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या वाक्प्रचारांमध्ये समान अर्थाच्या वाक्प्रचारांचे काही गट मी केलेले आहेत. तर पहिल्या गटाविषयी पाहूया. पहिला गट आहे, पहिला अर्थ आहे लग्न होणे. आणि लग्न होणे यासाठी कोणकोणते वाक्प्रचार आहेत? तर पहा, विवाह होणे, विवाह होणे याचा अर्थ लग्न होणे. त्यानंतर दोन हाताची चार हात होणे. त्यानंतर चतुर्भुज होणे, गळ्यात माळ घालणे आणि अक्षता पडणे. या सर्व वाक्प्रचारांचा अर्थ लग्न होणे, विवाह होणे हा समान आहे. अशाच वाक्प्रचारांचा आपण अभ्यास करणार आहोत. खूप राग येणे या अर्थासाठी वाक्प्रचारांचा गट आहे. अंगाची लाही लाही होणे, अंगाचा तीळ पापड होणे, तळपायाची आग मस्तकात जाणे, डोळ्यातून आगीच्या ठिणग्या पडणे, जळफळाट होणे. आणि या सर्व गटासाठी एकच वाक्प्रचार आहे, खूप राग येणे. पुढील वाक्प्रचाराचा गट आहे खूप घाबरणे. त्यासाठी वाक्प्रचार आहे गर्भगळीत होणे, तोंडचे पाणी पळणे, धाबे दणाणणे, अंगात कापरे सुटणे, गाळण उडणे, अंगावर काटे उभे राहणे, गळ्यात कोरड पडणे, जीव अर्धा होणे. या सर्व वाक्प्रचारांचा एकच अर्थ आहे, घाबरणे. त्यानंतर पुढील गट आहे आश्चर्यचकित होणे. यासाठी वाक्प्रचार आहे नवल वाटणे, डोळे फाटणे, स्तंभित होणे, चकित होणे, तोंडात बोट घालणे, डोळे दिपणे. या सर्व वाक्प्रचारांचा एकच अर्थ आहे, आश्चर्यचकित होणे. यानंतर पुढील अर्थ आहे मरणे किंवा मृत्यू होणे. यासाठी वाक्प्रचारांचा गट आहे इहलोक सोडणे, डोळे मिटणे, कपाळमोक्ष होणे, देवाघरी जाणे, कालवश होणे, जगाचा निरोप घेणे, काळझोप घेणे, जीवनज्योत भिजणे. या सर्व वाक्प्रचारांचा एकच अर्थ आहे मृत्यू होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण समान अर्थाच्या वाक्प्रचारांच्या गटांचा अभ्यास केलेला आहे. आता यावर आधारित एक उपक्रम आपल्याला करायचा आहे, तो असा की अशा समान अर्थाच्या वाक्प्रचारांचे गट आपल्याला तयार करायचे आहे. ते वाक्प्रचार शोधून त्यांचा वाक्यात उपयोग देखील आपल्याला करावायचा आहे. पुढील घटकात पुनश्च भेटूया, तोपर्यंत